नमस्कार, आपण आता आहोत शिरूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या प्रांगणामध्ये, न्यू इंग्लिश स्कूलच्या ग्राउंड. आपण आता आहोत प्रभात आयोजित ऑटो झोन वाहन मेळावा आपण इथे आयोजित केलेला आहे. आणि या वाहन मेळाव्यामध्ये नामांकित कंपन्यांचे स्टॉल्स आपण इथे पाहतो आहे. त्यापैकी नवीनच आता लॉन्च झालेली आणि नवीन गाडी इथे उपलब्ध झालेली आहे. तुम्ही पाहू शकताय बी यू भंडारी ते डीलर्स आहेत, एम जी मारुती गॅरेज, त्यांची हेक्टर, एम जी हेक्टर आपण समोर आहोत. त्यांनी या प्रदर्शनामध्ये एम जी हेक्टर लोकांना पाहण्यासाठी इथे दिलेली आहे. आपण त्यांचे प्रतिनिधी मिस्टर अमोद त्यांच्याशी आपण थोडेसे वार्तालाप करूयात. सर, आपल्याला काय वाटतं म्हणजे शिरूरसारख्या ठिकाणी एम जी हेक्टर्स पहिल्यांदाच प्रदर्शनामध्ये आज आलेली आहे आणि कशा प्रतिक्रिया मिळत आहेत लोकांच्या, काय सांगाल? हा ब्रँड तसा नवीन आहे, म्हणजे भारतामध्ये आता 4 महिने झाले ही आपली गाडी आलेली आहे. तरीसुद्धा जरी रिस्पॉन्स ह्या गाडीबद्दल बघितला तरी खूप चांगला आहे, म्हणजे लोकांची उत्सुकता ह्या गाडीबद्दल खूप चांगली आहे. गाडीचं इंजिन परफॉर्मन्स काय आहे, गाडीचे लुक्स खूप चांगले आहेत, त्याच्यामुळे त्यांना गाडीबद्दल उत्सुकता खूप आहे. आणि प्रथम वाटतं ह्या गावामध्ये असं एक्सपो किंवा शोरूम जवळपास नाहीच आहे, हेक्टरचं नाहीच आहे. गाडी प्रथम त्यांना अशी बघायला भेटलेली आहे की फील घेता येतो आहे, बसून बघता येतं आहे, गाडी सगळं चेक करता येते. सो त्यामुळे रिस्पॉन्स खूप चांगला आहे गाडीचा, गाडीबद्दल उत्सुक म्हणजे घेण्याबद्दल पण सगळे आतुरता आहे, रिस्पॉन्स चांगला आहे कस्टमर्सचा. सर, प्रभातने हा ऑटो एक्सपो आयोजित केलेला आहे, सर्वच वितरक सर्वच डीलर्स याच्याबद्दल आभार प्रदर्शित करतायत. 3 दिवस झाले इथं हा एक्सपो सुरू आहे आणि आज एक्सपोचा आपला शेवटचा दिवस आहे. 2 दिवसामध्ये जसा फुटफॉल तुम्हाला मिळाला त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? सर, रिस्पॉन्स खूप चांगला होता. बऱ्याच इन्क्वायरी म्हणजे हेक्टरबद्दल खूप जणांनी आपला बोलतो ना घेण्याची इच्छा प्रकट केलेली आहे, त्याबद्दल त्यांनी इन्क्वायरीज खूप आलेल्या आहेत गाडीबद्दल. सो जो आलेला रिस्पॉन्स खूप चांगला आहे गाडीबद्दल. एकूण पाहता 2 दिवसाचा मी रिव्ह्यू पाहिला तर सगळी झुंबड एम जीवरती होती, सगळेच जण फक्त एम जी पाहण्यासाठी येताना दिसत होते आणि ग्रामीण भागामधनं एस यूव्हीची क्रेज खूप आहेच. आणि नवीन पर्वणी म्हणून एम जीनी हेक्टर ही बाजारात आणल्यानंतर ही पाहण्यासाठी खरं तर या गाडीसाठी साधारण आत्ता 4 महिन्याचा वेटिंग पिरियड आत्ता आहे. आणि त्याही परिस्थितीमध्ये प्रत्येक व्यक्ती जसंजसं लोकांना समजतं की शिरूरमध्ये प्रभात आयोजित ऑटो एक्सपोमध्ये एम जीची हेक्टर पाहायला मिळते तर ती गाडी पाहण्यासाठी प्रचंड झुंबड उडत आहे. सर्व नागरिकांना माझी विनंती आहे, आज या ऑटो एक्सपोचा शेवटचा दिवस आहे आणि आपणही आज ही एम जी वेक्टर पाहू शकता, इथे येऊन सगळे फीचर्स त्याचे समजून घेऊ शकता. धन्यवाद.